होतं की काय म्हणलं होतं की उद्याच्याला तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये काय काय आहे तर कारनामा ती तर तुम्हाला सांगते आता घरात आली बर का मी भाऊ बहिणीनं मी काय बाहेर बाह बोलत नाही जास्त तिथं अपूर्व आहे तिथं त्याच्यामुळं तर काल काय मी म्हणलं होतं की नवऱ्या नवऱ्याला आहे ना नवऱ्याचं कारनामं मी तुम्हाला दाखवते उद्याच्याला व्हिडिओमध्ये कोणती गोष्ट माग मागायला म्हणजे असं तोंड तोंडाने बोललं आणि झालं असं नवऱ्याचं काम आहे आणि तुम्ही सांगा भाऊ बहिणींनो बायका नवऱ्याला मागतात नवऱ्या पुढं डिमांड ठेवतात का नवऱ्या पुढं डिमांड ठेवतात हम्म काय तुम्हाला कसं वाटतं या जी बी काय म्हणजे आता बायकांनी नवऱ्याला मागायचं का नवऱ्यानी बायकोला मागायचं हा तुम्हाला सांगती पहिल्यापासून असं काय थोडस थोडंफार असं घरात प्रत्येकाचे आता वादविवाद आहेत थोडस काय झालं की घरात तोडफोड करायची महाग मी पहिल्यांदा पहिल्यांदा व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा पहिल्यांदा एक बरेच दिवस झाला आता त्याला खुर्च्या तोडल्या हंड चिंबावलं बर का त्या टायमाला खुर्च्या तोडल्या परत असं टी वे कुठं फॅन आपटायचं कुठं काय करायचं म्हणजे इथं परपंच करताना माणूस आहे ना जीव मारून तीळ 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 रुपया रुपया जमा करून परपंच्या करतय आहे आणि ही तोडफोड केल्या मग जीवाला बरं वाटेल का हम्म त्या टायमाला बघा मी सोडचिट्टीचा व्हिडिओ टाकला होता पहिल्या स्टार्टला अजून काय सोडचिट्टी म्हणजे मी काय डिसिजन घेत नाही ते एवढं मोठं भाव बहिणींनो की जाऊ द्या बाबा आपली लेकरं बाळ आहे तर म्हणून मी एवढ्याला मोठ्याला डिसिजन घेत नाही की आता सोडचिटीचं घेतलं होतं आणि डोक्यात जर माणसाच्या टेन्शन मध्ये असल्यावर हो, ती बि व्हाया बसलय पण कसं माणूस कंट्रोलमध्ये घेतो ज्यावेळेस डोकं शांत होईल ना त्यावेळेस माणूस म्हणतो जाऊन दे बाबा मरू दे आपण जर रागात एखादा कोणता निर्णय घेतला तर ही अवघड होऊन बसल आपल्या लेकरा बाळांसाठी आपण शांत बसतोय पण पुढच्या माणसाने बिलाई फायदा नाही ना घ्यायला पाहिजे मला असं म्हणायचंय तर तुम्हाला सांगते दाखवती मी तुम्हाला असं चालू फेनन हि ना असं उचलून आपाटलेलं बरं का असं उलीच काही घरात झालं की थोडंफार झालं की चालू फॅन नही असं आपटल्याला आप आता तुम्हाला दाखवते मी फॅन बरं का घरातलं नवऱ्यानं केलेलं कारनामा आता तुम्हाला दाखवते फॅन नहीन आणि काय आता थोड्या थोड्या गोष्टींना आपण सहज जरी बोलायला गेलं ना की ती भांडणात नेहायचं म्हणजे त्याचा विचार कधी पॉझिटिव्ह केलाच नाही नवऱ्याने निगेटिव्ह विचार करून त्याच्यावर वादविवाद घातलेला आहे हो का एक घे चालूच फॅन आहे बरं का भाऊ बहिणींना असा धरून चालू फॅन असा जागेवर धरून आपटला होता हे दिसतोय का हो का तरी हाय असा होती बर का मी, मी हो तो कारण की नवीनच फॅन होता आणि मी हा फॅन तुम्हाला सांगते त्याच्या आधी एक फॅन तसाच तोडला त्याच्या आधी पण एक फॅन तसाच तोडला असा चालू फॅन बोर्डला चालू होता तो फॅन आणि धरून असा खाली आपटला आणि तोडला बर का तर त्याच्यावर मग घरी मी राहायची आणि मिशन काम माझं चालू असायचं दिवसभर तर गरम असं उन्हाळ्याचं दिवस गरम व्हायचं तर मग मीच असं मिशनीचं पैसे सासवलेलं मी घरी आता आम्हालाच गरम व्हायचं ना हे तर बाहेर राहायचं ना त्याच्यामुळे विशेष येत नव्हता घरचा नवऱ्याचा तर त्याच्यामुळं मग मी ती नवा हो का हे फॅन आहे ना मी दुसरा नवा आणला त्या टायमाला मी मिशन काम करत होती त्यावेळेस काय मी सोशल मीडियावर नव्हती सोशल मीडियावर नव्हती त्यावेळेस मी आपली म्हणजे सोशल मीडिया होती पण युट्यूबवर मी व्हिडिओ नव्हती बनवत मी टिकटॉकला व्हिडिओ बनवायची त्या प्रेटमध्ये आणि मग तो नवा फॅन आणला मी कातर बाबा लेकरं बाळ लेकर बाळांना गरम होतं मे मला बी गरम व्हायचं म्हणजे असं उन्हाळ्याच्या दिवसात घरात थांबू वाटत नसतं बाहेर सावली सावली नाही सगळी झाडाची पानं ही गळून गेलेली मग बसायचं कुठं मग लाईट असल्यावर मिशन काम करत करत आपलं फॅन ही लावायची ना त्याच्यामुळं मी तो फॅन आणला तर तो का ते तो तोडलाय बरं का भांडणात तांना टाकल्या त्या तिकडं खुडची तोडली एक मी किती जीव मारू मारू परपंच केलाय माझ्या जीवाला माहिती आणि त्याच्यात त्याच्यात अजून बी तुम्हाला एक दाखवती मोठी वस्तू जी मी पहिल्यांदा नवऱ्याला घेऊन दिली होती मोठी वस्तू बरं का तर ती वस्तू तोडली तरी त्याचं पैसे मी भरत होते अजून ती वस्तू तुडली तरी मी त्या पैसे भरत होते अजून तर महाग मी एक व्हिडिओ टाकलाय बघा नवऱ्याला मोबाईल घेऊन दिला म्हणजे मोबाईल घेतला म्हणून मोबाईल घेतला म्हणून एक व्हिडिओ टाकला होता तर नवऱ्यानं तो मोबाईल तो मोबाईल एक महिना सुद्धा वापरला नाही तरच असं दोघाचं काय तुम्ही झालं की लगेच तो मोबाईल असा आपटला असा डायरेक्ट त्याचं सगळं तुकडं नवाच मोबाईल त्या मोबाईलचा हप्ता आता टीव्ही टी व्हीचं आणि त्या मोबाईलचं पण संगच हप्ता भरत होती मी तर तुम्हाला सांगते मी त्या मोबाईलचा हप्ता आत्ता फिटली या तो नवाच मोबाईल तुम्हाला तो मोबाईल बी दाखवती तर त्यावेळेस बघा हि मोबाईल दाखवते मी तुम्हाला कसा आहे तो मोबाईल नवाच मोबाईल फोडला आणि बोला गेलं ना की म्हणजे आपणच म्हणजे एवढं करून सरून जर आपण काय बोलायला गेलो ना की सगळं करायचं आणि गप बसायचं परत आपणच गप्प बसायचं हो का ह्यो मोबाईल मी घेऊन दिलेला एक व्हिडिओ आहे बघा दिसतोय का त्याचा अजून एक माझा पण मोबाईल असाच भांडणात फुटला तर तो मी आव्याला दिला त्याला सांगितलं त्याला कोंबोटक टाक आणि वापर, वापर तर तो मोबाईल आव्या वापरत होता तर आता ह्याचा नवऱ्याचा मोबाईल दाखवते मी तुम्हाला नवाच मोबाईल आहे हो का हो फक्त तो न, तर एक महिना सुद्धा नाही वापरला एक महिन्यातच न नवऱ्याने मोबाईलचं काही असं वाटूळ केलंय तर तुम्ही सांगा कुठवर माणूस आहे ना कुठल्या गोष्टीला सहन करायला ना आता मागतोय डुगडू तीन डुगडूग मी घेऊन द्यायचं का मी द्यायचं का बायकोनी बायको घेऊन देते काय नवऱ्याला काय हा न बायका मागतात नवऱ्याला का नवरा मागतात बायकांना दाखवते तुम्हाला मोबाईल आता येऊ हो का आता हे मोबाईल अजून पावत्यासुद्धा ह्याच्या आल्या तर ही, ही फायनान्स केलेलं करून हप्त्यावर काढलेलं होतं मोबाईल हो का नवाच मोबाईल हाय बहिणीनं बहिणी नवाच हो का का बघा हो का भांडणात हो ना विवोचा घेतला होता बघितलं आणि कसं केलंय डायरेक्ट आका वाकडा केला मोबाईल होका का दिसतो का वाकडा असा इतक्या जोरात हो का असल्या पण ह्याच्यावर आपटला ह्या पीसीजीवर म्हणजे ह्या कोब्यावर आपटला एवढा जोरात तो मोबाईल आणि मग कसा राहील हम्म बघितलं कसं झालंय सगळं टुकडं टुकडंच केलं ना मोबाईलचं तरी मी बोलत नाही बरं का भाऊ बहिणींनो काय कारण की काय बोलाय गेलं की हो का असं घरातल्या वस्तूंचं वाटोळ करतो ती माणूस त्याच्यामुळे मी बोलत नाही काय आता मोबाईल ही झाला बरं का आता हो ही, ही जाऊन दे आता हा मोबाईल फोडला पण त्याच्यात विषय असा होतोय ज्या वेळेस हा हो मोबाईल फोडला ना त्यावेळेस आहे ना मग मी काय केलं मी पण विचार केला की मोबाईल द्यायचाच नाही म्हणलं म्हणजे मोबाईलच घ्यायचा नाही आता कसं आहे एखाद्याची खोड जिरवायची म्हणलं ना थोडंसं म्हणलं आपणच कंट्रोल करायचं मग मी काय केलं महिनाभर आहे ना मोबाईलच म्हणजे घेतलं ह्या मोबाईलचं पैसे तर फिटलं बी नव्हतं तवर लगेच मग मला म्हणला नवरा की दुसरा मला मोबाईल घेऊन दे दुसरा मोबाईल घेऊन दे तर मी म्हणलं मी काय मोबाईल फिबाईल घेऊन देणार नाही बाबा आपापल्या हिमतीनं घ्यायचं आपापल्या पद्धतीनं घ्यायचं जसं आपल्याला तोडायचंय फोडायचंय काय करायचंय ते करा म्हणलं मला घेणं नाही देणं नाही मी काय विषय घेणार बी नाही ह्याच्यात ही मोबाईल घेऊन देणं ही ना आमकन तमकन बर ती झालं बरं का तर त्याच्यावर लगेच घरात वादविवाद चालू केला बरं का भांडणं तणणं माझ्या बरोबर भांडण तंडाण का तर मला मोबाईलच घेऊन द्यायना आमकच ना त्याच्यावर त्याच्यासाठी खुतून बसला नवरा की मला मोबाईलच पाहिजे मोबाईलच पाहिजे हा बरं का आता ह्या मोबाईलचं पैसे हप्त चालूच यायचं तवर दुसऱ्या मोबाईलला पैसे भरून मोबाईल घ्यायचा म्हणजे आता ही बजाज फायनान्स केलेलं होतं ना फोन तर म्हणलं बरं चालतंय ठीक आहे म्हणलं आता हे घरात सारखा वादविवाद पण चांगला नाही ना त्याच्यामुळे मग मी काय केलं बहा बहिणींनो जास्त म्हणलं रोज रोज तीस डोक्याला ताण रोज रोज तीस डोक्याला ताण दिला मग घेऊन दुसरा आता त्यांच्या पशी जे आहे ना मोबाईल तो दिला घेऊन फोन तो सुद्धा वाकडा केलाय बरं का बांडणात त्याचा सुद्धा कोंबो वाकडा केला म्हणजे नुकसान ह्या माणसापासून किती नुकसान होत आहे माझं ते तुम्हाला सांगते मी तर मोबाईल घेऊन दिला तो कानात बाळा बाळी कानात केली त्या टायमालाच बरं का नवऱ्या नव नवऱ्याला एवढं नवऱ्याला घेऊन बायको देते तरी नवरा म्हणतोय की बायको काहीच करत नाही ते आपलंच बघती तसं तर मी अपेक्षा करायला पाहिजे नवऱ्या कुंड तर नवराच माझ्या कुंड कुठल्या बी गोष्टीची अपेक्षा करतोय तर असू द्या करू द्या तर तुम्हाला सांगती त्या मोबाईलचं ह्या मोबाईलचा हप्त हो का ह्या फुटलेल्या परत आता दुसरा काढला दुसरा काढला त्या मोबाईलचा हप्त बरं का आता तुम्हाला सांगते मी माझं ध्यान देऊन ऐका त्यांना आता घेऊन दिलेला होता ना ते दुसऱ्या नंतरून त्या मोबाईलचा हप्त परत त्यांच्याच नावावर त्यांच्याच नावावर घेतलं मोबाईल माझ्या नाही पण त्याच्यावर महिन्या दोन महिन्यांना मग टीव्ही आणि फ्रीज आणला होता बघा तुम्हाला माहिती आहे टीव्ही फ्रीज आणलेला तर टीव्ही फ्रीज पण आहे ना बजाज फायनान्सवरच केलेला होता तर त्या टीव्हीचं फ्रीजचं हप्त किती झाला हप्त झालं किती एका मोबाईलचं फुकट हप्त एका मोबाईल घेतलेला त्याचा हप्त फ्रीजचा हप्ता टीव्हीचा हप्त भरू भरू माझ्या नाकात नळ आलं नाकात म्या कुणाला सांगायचं मला तर कुणाचा एक रुपयाचा आधार नाही ना घरच्यांचा ना दारच्यांचा म्या कुणाला सांगायचं तरी पण मी म्हणायची बाबा जाऊ द्या मरू द्या माझ्यात हिंमत आहे माझं कसं आहे मी लोकाची जिवावली नाही देवानी मला यश दिले Uh, की मी uh, uh, कुठं बी दिल तिथून पाणी काढणारी आहे मी मी काय कुणावर अवलंबून नाही मी माझी लेखर बाळ संभळून सगळ्या गोष्टी करू शकते ह्या दृष्टिकोनातून मी कधी हार मानली नाही भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते पुरींचं सुद्धा सगळं त्यांचं शाळेचं शिक्षणाचं खाणं पिणं त्यांचं लिहिणं नेसणं सगळ्यांचा भार उचालते बरं का मी मी स्वतःच्या जीवाला किती बी त्रास करून घेईन पण त्यांचं सगळं उचालते आता ज्यावेळेस मी मशीन काम करत होती ना त्यावेळेस एवढी माझी मान दुखायची दिवसभर माझी पाठ मान आता दोन मिनिटं जरी माझं बसलं ना असं तरी मानपाट सारखी माझी भरत मान मानपाट सारखी माझी भरती मला असं बसू देत नाही मला सायपा कराय बसलं तरी असा त्रास होतो तरी पण मी मशीन काम करा करायची तवा बी करायची ना आता बी करते का मावा जर मला खर्चायला पाण्याला अडचण आली ना लगेच मी मिशन काम चालू करते भाऊ बहिणींनं मी आता जरी सारखी चोवीस तास मिशनवर नसत बसत नसली ना ज्या ज्यावेळेस मला खर्चायला अडचण येईल ना त्यावेळेस मी मशिनीवर बसती आणि बाजार हाटापुरतं माझं तयार करते आणि तसं बी मी कोणतं काम म्हणजे सगळी कामं मला आहे ना जी माझ्या हातात येते अशी काम मी करत असते चार पैसे कमवायचे हो तर पुरींच जिथं पुरी लाभ त्यांचे कपडे चोपडे राहिले साहिले नवऱ्याला सुद्धा कपडे चोपडे मी घेते भा बहिणीन तरी पण नवरा म्हणतो की मला काय घेत नाही मला काय घेत नाही अरे मी नवऱ्या कोंड अजून एका गावांची अपेक्षा केली नाही नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा मी स्वतःच्या कष्टाचं घालते तरी बी मी नवऱ्याला कधी नाही म्हणलं की बाबा मला दहा पाच रुपये दे पण ना मी म्हणती जर आपल्या बायकोला जर आपण कुठली गोष्ट घेत नाही देतं नाही आपण निवांत तिथं राहतोय मग आपण त्या बायकोला त्रास का द्यावा जरा आपली बायको आणि शिवाय इज्जतीनं केलेला आहे बरं का मी कधी वायपाट वागू वागणूक नाही किंवा काय नाही कधी माझी आहे ना नावरे न, नावरे वाई द वाई द की नवऱ्यानं नवऱ्याने माझ्या कोणत्या अपेक्षा पूर्ण नाहीत केल्या म्हणून मी दुसरीकडे कुठं असे फपालली कुठं वाईट वा वर्तणूक केली असं नाही बर का माझं असं नाही केलेलं की बाबा मी वाईट वागणूक वरतू वा वागणू वागणूक आहे माझी आणि नवरा माझं सगळ्या गोष्टी झाकून ठेवतोय म्हणून मी आहे ना ऐकून घेईन असं नाही सगळं बी केलं ही सगळं इज्जतीनं मा, मान मर्यादा राखूनच केलेलं आहे हम्म आणि कवा माझ्या जीवनात कवा माझ्या इच्छा पूर्ण म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी कवा कपडे का चोपडे मला चांगले भेटले नाही तर घालाय काहीनं मी आता चांगली कपडे फिपडे घालती ती बी स्वतःच्या कष्टाने या आणि जर मी असं सांगायला गेली तर मला म्हणतात की तू काय स्वतःच सारखं का गुणगान गुणगान स्वतःच करत असते अरे मी केलंय म्हणून गुणगान करते कारण की मी केलंय ना ही सगळं मान मर्यादा ठेवून केलेलं आहे हा आणि राहिली गोष्ट ही तर आज नवरा म्हणतोय की हिनी मला टमटम घेऊन द्यावं हिनी मला पोरग द्यावं आता पोरग द्यायचा तर विषय येत नाही कारण की माझं ऑपरेशन झालेलं आहे मला माहित होतं माझ्या तीन लेकरांच्या जबाबदाऱ्या मलाच घ्याव्या लागणार आहेत त्याच्यामुळे मी आहे ना तीन पुरींवरच ऑपरेशन केलंय आणि त्यांना स्वा, दिवस म्हणजे त्यांना हर एक सुख देण्याचा प्रयत्न करते मी म्हणजे जीबी माझ्या जीबी मी काही दे, माझ्याकडून देता येईल त्यांना ती देण्याचा प्रयत्न करते मी त्यांना पण मी असा भेदभाव केलेला नाही पोराचा पुरीचा भाव बहिणींनो कारण की हो का जे देव दिल ना ह्याच समाधान मानून मी घेतलेला आहे आजपर्यंत मी काही माझ्या इच्छा पूर्ण नाही पूर्ण व्हाव्या ह्याच्यावर मी कावा बसलेली नाही कि माझी ही इच्छा आहे ही पूर्ण नाही झाली मी आजपर्यंत जी बी काही घेतलंय ना आणि जी बी काही देवाने मला दिलंय ना ह्यात मी समाधान मानून घेतलेलं आहे मी माझ्यापाशी ही नाही माझ्यापशी ती नाही म्हणून मी कधी दुःखी राहिली नाही मला आता देवाच्या दयानं माझं सगळं चांगलं आहे तुम्हाला सांगते हे ज्या आधी माझं एवढी परिस्थिती दिवस माझी परिस्थिती बेकार होती त्यावेळेस मी हसत आनंदात दिवस काढलेला आहे मी हसून खिळून आनंदात जे आहे तसं दिवस काढलेला आहे आणि राहिली गोष्ट तर काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की तुझा नवरा काय काम करत नव्हता का हो, हो करत होता की मी कुठं नाही म्हणते ना नवरा काम करत नव्हता अहो पण आज बाकरी खाल्ली तर उद्या खायला लागत नाही का आज भाकरी आपण खाल्ली तर उद्या खायला लागत नाही का म्हणजे ह्याचा अर्थ आहे का आज काम केलं तर उद्या कामच करायचं नाही हा अरे ज्याने त्याने त्याच्या जबाबदारी सांभाळल्या पाहिजे त्या आपण पुढच्याकडून अपेक्षा आप नाही करायची आपल्या स्वतःत हिंमत बाळ बाळगायची स्वतःमध्ये हिंमत बाळगायची आपण सगळ्या गोष्टी करायच्या हम्म दुसऱ्याच्या जीवावलं जगणं म्हणजे चांगलं नाही कसं आहे मध्ये का आपल्याला जीबी पाय काय पाहिजे समजा हा डुगडूगं पाहिजे डुगडूगं पाहिजे तर स्वतः ही तिनं उभा घ्यावं ना बायको कडून कुठं मागत असतात का सांगा बरं तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय योग्य वाटतंय का बायकोने मला डुगडूगं घेऊन द्यावं नामक करावं म्हणजे बायकोने काही हाम्या घेतला व्हायला सगळ्याच गोष्टी करायचं नवऱ्याच्या बी जी हा हाज्या माज्या करायच्या नवऱ्याचं बी खाणं पिणं लेकरं बाळ सगळं सांभाळायचं तर बायकोनी साऱ्या दुनियाचं बी बोलून घ्यायचं अजून हा सगळं करून सवरून सुद्धा बायकोने बोलून घ्यायचं की ही बाई अशी ही बाई तशी ही बाई तशी बाईच्या जेवाला काही त्रास होत असेल का, का नसेल हा आणि राहिली गोष्ट तर माझी हवस मोवज पूर्ण करायची ती माझी स्वतःच्या हिमतीव केलेली आहे मी मी कुणाकडून अपेक्षा केली नाही बर का मी कुणाकडून अपेक्षा केलेली नाही की त्या माणसाने माझी हवस मोवज पूर्ण करावी म्हणून पुढच्या माझी जी बी हवस केली मी आतापर्यंत ती मी माझ्या स्वतःच्या हिमतीव केली आणि माझ्या लेकरांची सुद्धा मी केली हवस पूर्ण म्या कुणी आमची हवस करावी कुणी आम्हाला ही घ्यावं हो, कुणी आम्हाला ती घ्यावं हो, हो, असं नाही कपडा चोपडा सगळं माझं मीच बघती पुरींची कपडे चोपडे आज तीन लेकरं तीन लेकरांचे कपडे घ्या दुकानात गेल्यावर किती पैसे लागतात विचार करा तो मी एका लेकराचा ड्रेस केवड्याला हो भेटतो मला तीन तीन लेकरं हँडल करायचे मी ज्यावेळेस मशीनवर काम करत होते ना सुद्धा तीन तीन लेकरांची कपडं चोपडं घ्यायची हम्म म्या कुणाला मागायचं म्या कुणाला मागायचं आजपर्यंत मी कुणाला मला हाय का कुणाचा आधार मी म्हणलंय का मला कुणी द्या घ्या अरे देवानी मी समर्थ आहे माझ्या देवानी मला साथ दिली बास माझ्या परमेश्वरावर माझं सगळं अवलंबून आहे मी कुणाची कुणाला काही मागत नाही माझा देव मला कुठलं बी संकट आलं तरी मला त्या संकटातून बाहेर काढतो माझा परमेश्वर भोलेनाथ माझा माझं जी बी संकट असेल ती माझ्या देवाबरोबर शेअर करते आणि तसं बी लोकांबरोबर शेअर के म्हणजे लोकांना बी सांग रडायची मी पहिली आणि आता मी कंट्रोल केलंय बरं का रडण्याचं भाव बहिणीनं मी रडत नाही आता पहिल्यापासून मी माझं सुख दुःख देवाला सांगितलं आणि देवाला सांगणार माणसाला बी कधी मध्ये मन मोकळं व्हायसाठी बघितलं सांगून पण काय नाही माणसांनी कधी बी माझी टल्लीच उडावली त्याच्यामुळे मी सांगायचं बंद केलंय सध्याच्याला तर मी कोणाला काही सांगत नाही काय नाही काय नाही नवरा मागतोय डुगडूग आता तर डुगडुगेसाठी नवरा बसला खुतून भांडण काढतोय भांडणं करतोय मोबाईल मोबाईलसाठी बसला होता तर मोबाईल दिला घेऊन तर माग तुम्हाला सांगते असाच वादविवाद झाला की लगेच कानातलं बाळ फिळ काढून टाकलं की कानातलं बाळ फिळ म्हणजे इतकं इतकं अवघड असतं का कुठं हा अरे एखादी बाय राहते म्हणून राहते ना तर एखादी म्हणली असते ए बाबा बघ उद्या चालली मी हा तसं बी तुम्हाला सांगते जाणार तरी कुठं मी जाणार तरी कुठं नाही जात कुठं मी ही खम घेते का घेत घेते माझ्या लेकरांसाठी घेते एकदा तुम्हाला सांगते आणि तसं बी आता मी आल्यावर तेवढं जवळ बहिणीनं ज्या वेळेस माणूस मरल ना त्याच वेळेस सुख असतं कुठं जा पाळसाला पानं तीनच तर त्याच्यामुळं हो का माझी मी स्वतः हिंमत नाही हरलेली बरं का आणि हरणार पण नाही मला कोणाला किती त्रास द्यायचा आहे तेवढा देऊ द्या मी स्वतः झुंजायला माझ्यात हिंमत आहे मी स्वतः झुंजून सगळ्या गोष्टी करू शकते इतकी आणि ती बी तुम्हाला एवढा बी सांगते मी चार भिंतीच्या आतच राहून सगळ्या गोष्टी करते चार भिंतीच्या आत राहून सगळं करून दाखवीन माझ्या लेकरांचं शिक्षण त्यांचं खाणं पिणं मी कधी कोणावर अवलंबून राहत नाही आणि राहणार बी नाही फक्त आहे ना मी जी माझ्या स्वतःच्या हिमती जगते ना माझ्या लेकरा बाळांना जगावते ना ह्यात आम्हाला समाधानी राहू द्यावं बस हीच अपेक्षा करते आणि राहिली गोष्ट तर डुगडुग्याची ना ह्याची तर आता डुगडूग ही आपण गडी हाय आपण घ्यावं तर आपल्याला पाहिजे ना डुगडूग फिगफिक काय पाहिजे ती आणि सगळं करून बघितलंय मी स्वतःचा बिझनेस साठी मग स्वतःचे पदरून पैसे काढून दिले या बिझनेस करायला बी पण कसं असतं जे माणूस करणार आहे बी थोडंसं पाहिजे नॉलेज की बाबा आपण कुठल्यात शून्यातून विश्व माणूस निर्माण करतोय रुपयातून मोठा बिझनेस चालू होतोय पण त्याला करता आला पाहिजे त्याला तेवढं डोकं पाहिजे हां नाहीतर उग काय म्हणतात का नाही दहा तिथं हजार वतून पण रुपयाची इन्कम नाही काय ते अशा बिझनेसला पण उपयोग आहे तुम्हीच सांगा आता जर हजार वतलं त्याच्यात एक रुपया बी इन्कम नाही काय उपयोग आहे शून्यातून माणूस रुपयातून लाखोचा बिझनेस करत या पण तो करता आला पाहिजे त्याला डोकं बी पाहिजे तेवढं उगाच आपलं काय बी फुकाटच्या तोंडाने बाता मारून सगळ्या कुठल्या बी गोष्टी होत नाही त्या ते। त्याला बुद्धीबी ह्याचा बी वापर करावा लागतो ह्याचा वापर केला तर सगळं गड़ घडतं हा आता माझं शिक्षण नाही भा? झालं भाऊ बहिणींनं एवढं त्याच्यामुळे मी पण काय कुणाला गुण ज्ञान वाटत नाही आणि मला ज्ञान वाटायला इतकी वा मी स्वतःला काय म्हणतात मोठी बी समजत नाही माझं काय एवढं शिक्षण झालेलं नाही तेव्हा मी ज्ञान वाटप करत बसेन त्याच्यामुळं मी युट्यूबवरच नाही तर कुठंच कुणाला ज्ञान वाटत नाही जिथं मला वाटेल ना तिथं मी दोन शब्द चांगलं सांगन आणि हे पुढचा माणूस ऐकल तिथं मी सांगण्याचा प्रयत्न करते पण ती जर माणूस आपल्याला येड्यात काढत असेल ना तर त्याच्या पशी आपलं ज्ञान नाही वाटायचं आपण येड आहे ना आपण येड्यावानीच राहायचं असं मी मी करती तर भाऊ बहिणीनो काय जर माझं चुकलं असल तरी तुम्ही सांगा आणि जी ही घडता ही पण योग्य आहे का मला वाटतंय का माझ्या लेकरांवर कुठल्या गोष्टीचा परिणाम व्हावा आमच्या आमच्या घरातला परिणाम माझ्या लेकरांवर व्हावा अव दोन्ही लेकरं मी लांब ठेवले ती थी, शाळेसाठी शाळेला हां कारण की हो का ही तर चालूच राहणार आहे आपण किती समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तरी पुढचा समजून घे समजून घेणार यातला माणूस नाही त्याच्यामुळे ही चालूच राहणार आहे हे कंटिन्यू चालूच राहणार आहे उगा आता सोशल मीडिया आहे म्हणून जाऊ द्या सोशल मीडिया आहे म्हणून असं घडतंय आहे असं नाही तर ही सोशल मीडिया नव्हती तेव्हा सुद्धा असंच घडत होत आणि राहिली गोष्ट तर रुपया रुपयाचा हिसाब मागायचा मग नवऱ्याला पैसा दिलं तर मग नवऱ्याला पैसाच नाही मागायचा मा, मा, विचारायचा का मी कुठं खर्च केला काय केला जेवढा दिल ते त्याच्या मनानेच त्याला करू द्यायचं का सगळ्या गोष्टी तवा तेव्हा लई चांगला मी एकतर बोलत नाही आता ह्याच्या मी बोलत नव्हती तर बऱ्याच भाव बहिणींना मला म्हणायची की तू काय ह्याच्यावर ना तू काय ह्याच्यावर ना तू काय ह्याच्यावर ना तू काय ह्याच्यावर व्हिडिओ ना पण आता कसं आहे माहितीये का भाव बहिणींना आता गुरुवारी होईल गणपती बाप्पाचं विसर्जन आता फक्त तुम्हाला नवऱ्याचं मी कारणामं दावले पण काय बोलायचं ती बोलन मग पुढं जर मला बोलू वाटलं त्याच्या उत्तर नाही तर मला जर वाटलं नाही आपल्या डोक्यात घ्यासारखं ही डोक्यात घ्यायला तर आपण डोक्यात बी घेणार नाही तुम्हाला खरं सांगते आणि मला माझ्या लेकरा बाळांवर ह्याचा परिणाम करायचा नाही हो, हो का ना मी हितच राहणार जरी आमचं किती बी भांडण हो द्या तंडाण हो द्या कुठलं टोकाचं निर्णयापर्यंत जाऊ द्या पण मी हितच राहणार कारण की मी हितपर्यंत यायला आणि एवढं या उभा करायला माझ्या जीवाला भरपूर त्रास झालेला आहे ह्याच्यात काय कोणी मला दिले घेतलेलं नाही त्याच्यामुळं मी हितच राहणार मी कुठंही जाणार नाही जरी कुठलं निर्णय झालं तर या टोकाचं निर्णय झालं तरी पण मी हितच राहणार आहे माझी लेकरं बाळ घेऊन माझ्या लेकरा बाळांबरोबर त्याच्यामुळं पुढच्या माणसाने तर ही गैरसमज दूरच करावा की ज्या वेळेस आपण कुठलं टोकाचा निर्णय घेईल त्यावेळेस ही माणूस इथं राहणार नाही असं होणारच नाही शक्यच नाही आणि मी होऊ देणार पण नाही कारण की जीवाचं रान केलेलं आहे मी माझ्या जीवाला माहितीये मला किती त्रास झाला आणि किती संकटाचा किती संकटाचा सामना करून मी इथपर्यंत आलेली आहे ही सुद्धा माझ्या परमेश्वराला माहितीये त्याच्यामुळं कसं आहे फुकटच्या तोंडाने बोलणं सोपं असतं पण करून दाखवणं भरपूर अवघड असतं जर एवढीच हिंमत असेल ना तर मला काय म्हणायचं एवढं मी उभा केलं तर आपण जे आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतोय ना टमटमची डुगडुग्याची काय काय तेवढंच आपण उभा करावं आणि कसं आहे माहिती ना टमटम टम डुगडुग पण ती मी घेतलं तरच होणार आहे भाऊ बहिणींना आणि घेईन पण मी त्यात पण काय वाद नाही घेईन पण मी त्या डुगडुगं पण घेऊ गीू, घेऊन पण देईन पण ती व्यवस्थित केलं पाहिजे का हप्ता भरभरू मग आज फेस हटेल की ती हप्ता भरुभरू टीव्हीचा फ्रीजचा हप्ता ते फो फोडलेल्या मोबाईलचा परत नवीन घेऊन दिलेल्या मोबाईलचा भरू भरू फेस हाटला होता माझा हा आला महिना की माझ्या डोक्याला टेन्शन होतं महिना आला की माझ्या डोक्याला टेन्शन होतं घर बाळ सांभळू का ते हप्ता भरू का काय करू अ किती डोक्याला ताण होता माझ्या माझ्या जीवाला माहिती नाही सांगितलं तेवढंच चांगलं सांगितलं की आपल्या डोक्यावर परिणाम होतोय बाकी दुसरं काय नाही चला भाऊ बहिणी बस मग एवढंच बोलती बाय बाय सगळ्यांना